नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. आवाज न्यूज व इको गोधाम विलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊनच्या या काळामध्ये लॉकडाऊन टॅलेंट 2020 या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध गटात विभागलेल्या या स्पर्धेमध्ये 18 ते 50 वर्ष पुरुष हा एक वयोगट होता व या वयोगटामध्ये लॉकडाऊनमध्ये जोपासलेल्या कुठल्याही एका छंदाचा किंवा कलेचा व्हिडिओ, साधारण 4 मिनिटाचा व्हिडिओ आमच्याकडे पाठवायचा होता. व यामध्ये पाककला, अभिनय, नृत्य, गायन, वाद्य इत्यादी अनेक कलांचे व्हिडिओ आमच्याकडे आले व यामधून 3 स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय नरेंद्र पुंडे यांनी, द्वितीय क्रमांक केदार धोत्रे, तर तृतीय क्रमांक पराग चव्हाण यांनी पटकावला आहे. विजेत्या स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. 1947 साली पारतंत्र्यातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण मराठी भाषा बोलणाऱ्यांचं काय? हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. छत्रपती शिवरायांना ती उमगली होती. पण प्रत्यक्षात उतरवायला 1 मे 1960 पहाट उगवली होती. कायद्यानुसार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पुण्याच्या केशवराव जयदेंसोबत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य आत्रे, सेनापती बापट, श्रीपाद डांगे यांच्या समवेत अनेक लोकांनी त्यांना साथ दिली. गावागावात, खेड्यापाड्यात जाऊन शाहीर अमीर शेख व तुकाराम भाऊराव साठे. नमस्कार, माझं नाव पराग पंडरीना चव्हाण. मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करत आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी अनेक पदार्थ बनवायला शिकलेलो आहे. त्यातील माझा आवडतीचा पदार्थ म्हणजे ही रसमलाई. आज मी तुम्हाला रसमलाई बनवायला शिकवणार आहे. चला तर मग बघूया रसमलाई बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं. त्यासाठी लागणार आहे 1/2 लिटर गाईचे दूध, 1/2 लिटर म्हशीचे दूध, साखर, 2 चमचे व्हिनेगर, किसलेला पिस्ता व काही थोडं केसर. सत्य